नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मापन यालाच महत्त्व मापन असेही म्हणतात, तर मापन या घटकाबद्दल माहिती पाहणार आहोत. तर दैनंदिन व्यवहारामध्ये आपण वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या परिमाणांचा उपयोग करत असतो. तर उदाहरणार्थ लांबी, लांबी म्हणजे अंतर. तर अंतर मोजण्यासाठी किलोमीटर, हेक्टोमीटर, डेकामीटर, मीटर, डेसीमीटर, सेंटीमीटर, मिलीमीटर या परिमाणांचा वापर करतो. तर वरील कोष्टकामध्ये आपणास मीटरचे डेकामीटर, त्याचप्रमाणे हेक्टोमीटर, त्याचप्रमाणे किलोमीटर, डेसीमीटर, सेंटीमीटर असे या परिमाणामध्ये रूपांतर करता येईल. तर ते आपण आज उदाहरणाद्वारे समजून घेऊया. या कोष्टकाचा नीट अभ्यास करायचा आहे. मीटर, डेकामीटर, हेक्टोमीटर आणि किलोमीटर हे पहा. या मीटरच्या आपल्याला डावीकडे डेका, हेक्टा आणि किलोमीटर दिसत आहेत, तर मीटरच्या उजवीकडे डेसीमीटर, सेंटीमीटर आणि मिलीमीटर हे दिसत आहे. तर या कोष्टकाचा नीट अभ्यास करायचा आहे. आता आपण उदाहरण पाहूया. उदाहरणार्थ 40 मीटर म्हणजे किती डेसीमीटर. पर्याय एक आहे 400, दुसरा आहे 4000, तिसरा आहे 40000 आणि चौथा पर्याय आहे 4. आता हे उदाहरण आपल्याला या कोष्टकाचा वापर करून सोडवता येतं. ते पहा, आता आपल्याला उदाहरणामध्ये दिलेलं आहे 40 मीटर. आता 40 मीटर पहा, या कोष्टकाचा वापर करायचा. हे कोष्टक आपण लक्षात ठेवायचे. पहा, उदाहरणामध्ये दिलेलं आहे 40 मीटर, म्हणून मी या कोष्टकामध्ये 40 मीटर लिहिणार. 40 किसी मीटर झाले. तर हे आहे 40 मीटर. आता आपल्याला याचं काय करायचंय? डेसीमीटर. काय करायचंय? डेसीमीटर. म्हणजे पहा, हे आहे 40 मीटर. 4 × 1 = 40 आणि इथं मीटरच्या कॉलममध्ये हा 0 आहे. आता याचे डेसीमीटर करायचे, म्हणजेच डेसीमीटरच्या कॉलमपर्यंत आपण ते मोजणार. पहा, 4 नंतर मीटर, डेसीमीटर म्हणजे 4 वर किती 0 येणार? 2 0, म्हणजेच याचं झालं 400 डेसीमीटर, म्हणजे पर्याय क्रमांक 1. पहा, हे उदाहरण कसं सोडवायचं. आता ग्रॅम जे आहे त्याच्या ह्या डावीकडे डेका ग्रॅम, हेक्टा ग्रॅम, किलोग्रॅम हे आपण लक्षात ठेवा कॉलम. त्याचे ग्रॅमच्या उजवीकडे डेसी ग्रॅम, सेंटीग्रॅम, मिलीग्रॅम. आता उदाहरणामध्ये काय म्हटलंय? 2 किलोग्रॅम 50 ग्रॅम. आता 2 काय किलोग्रॅम, बरोबर. मग 2 किलोग्रॅम म्हणून 2 हा आपण किलोग्रॅम मध्ये लिहिला आणि नंतर काय? 50 ग्रॅम. हा 50 ग्रॅम. मग आता आपल्याला काय म्हटलंय? 2 किलोग्रॅम 50 ग्रॅम म्हणजे किती ग्रॅम. मग आपण काय करणार? ज्या कॉलममध्ये काहीच नाही तिथे काय देणार? 0 देणार. म्हणजे याचं उत्तर आलं 2 किलोग्रॅम 50 ग्रॅमचे होतात 2050 ग्रॅम. मग हा पर्याय कुठे आहे? पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येणार आहे. आपण त्यासाठी या कोष्टकाचा वापर केलेला आहे. 2 पहा, पुन्हा एकदा समजून घ्या. 2 किलोग्रॅम आहेत म्हणून 2 किलोग्रॅमच्या रकान्यामध्ये लिहिणार कोष्टकामध्ये आणि 50 ग्रॅम आहेत. मग 50 ग्रॅम पहा, आपण 50 हा बरोबर 0 ग्रॅमच्या याच्यात आलेला आहे, म्हणजे हे झाले 50 ग्रॅम. आणि उरलेल्या रकान्यांमध्ये काय देणार? 0 देणार. आपल्याला काय विचारले? किती ग्रॅम. मग ग्रॅमपर्यंत तो काय येणार? 2050 ग्रॅम. पहा, पुढचं उदाहरण पहा. 7 हेक्टोमीटर 7 मीटर बरोबर किती सेंटीमीटर. आपल्याला हेक्टोमीटर दिलेले आहेत, मीटर दिलेले आहेत आणि त्याचे सेंटीमीटर विचारलेले आहेत. पर्याय आहे 707 सेंटीमीटर, 70700 सेंटीमीटर, 7070 सेंटीमीटर आणि 77000 सेंटीमीटर. पहा, हे 4 पर्याय दिलेले आहेत. दिले पहा, उदाहरणामध्ये दिले काय? हेक्टोमीटर दिलेत आणि मीटर दिलेत आणि विचारले काय? त्याचे काय करायला सांगितलेत? सेंटीमीटर करायला सांगितलेले आहेत. त्यासाठी सुद्धा आपल्याला त्या कोष्टकाचा वापर करता येणार आहे. तर पहा, आपण हे उदाहरण या कोष्टकावरून सोडवणार आहोत. कोष्टक आपल्या लक्षातच ठेवायचं आहे. आता प्रश्नामध्ये दिले 7 हेक्टो, मग मी 7 हेक्टो म्हणून हेक्टोच्या रकान्यामध्ये मी 7 लिहिणार. हे झाले 7 हेक्टो. आता आणखी काय म्हटले? 7 मीटर. आता पहा, 7 मीटर, मीटरच्या रकान्यामध्ये मी 7 लिहिणार. आता 7 हेक्टोमीटर आणि 7 मीटरचे आपल्याला काय करायचे? सेंटीमीटर करायचे. मग पहा, 7 हेक्टो
सेंटीमीटरच्या कॉलमपर्यंत आपण काय देणार, शून्य देणार, म्हणजे हे किती झाले 70,000 सेंटीमीटर. आता दुसरं काय, 7 मीटर आहे, म्हणजेच किती सेंटीमीटर झाले ते, सेंटीमीटरच्या कॉलमपर्यंत आपण काय देणार, शून्य देणार, ते झाले 700 सेंटीमीटर. पहा या 7 मीटरचे सेंटीमीटर किती होतात, 700, 7 वर 2 शून्य येणार, 2 रकान्यापर्यंत 0 म्हणजे 700, आणि 7 हेक्टोचे सेंटीमीटर रकान्यापर्यंत आपण काय देणार, 0 म्हणजे ते झाले 70,000. 70,000 सेंटीमीटर आणि 700 सेंटीमीटर हे एकूण करायचे आहेत आपल्याला, म्हणून यांची काय करणार आपण बेरीज. पहा 0 + 0 = 7 इथे 0 आणि हा 7 + 7 म्हणजे एकूण किती सेंटीमीटर झाले मग, 70,700 सेंटीमीटर. पहा आपण प्रश्नामध्ये काय विचारलं होतं, 7 हेक्टोमीटर 7 मीटरचे किती सेंटीमीटर, तर किती येतील ते, 70,700 सेंटीमीटर, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 येणार. पुढील उदाहरण पहा, 20 मीटर 30 सेंटीमीटर दोरीतील 13 मीटर 75 सेंटीमीटर दोरी कापली तर किती दोरी शिल्लक राहील. प्रश्न पहा, म्हणजे आपल्याला दोरीची लांबी दिलेली आहे आणि त्या दोरी दिलेल्या दोरीच्या लांबीतील काही दोरी आपली कापलेली आहे, तर शिल्लक राहिलेली दोरी विचारलेली आहे. तर उदाहरणामध्ये जे माहिती दिलेली आहे ती नीट समजून घ्यायची आहे, म्हणजे दिलेल्या दोरीतील काही दोरी कमी झाली, कापली म्हणजे कमी झालेली आहे, म्हणजे तिथं वजाबाकी आहे. पहा आता आपल्याला इथे वजाबाकी करावी लागणार आहे, 20 मीटर आणि 30 सेंटीमीटर दोरीतून 13 मीटर 75 सेमी दोरी कमी करावी लागलेली आहे, म्हणजे आपल्याला 20 मीटर 30 सेमी वजा 13 मीटर 75 सेमी करावं लागणार आहे. तर पहा उदाहरणामध्ये आपल्याला दोरीची जी लांबी दिलेली आहे ती मीटर सेंटीमीटरमध्ये आहे, म्हणून आपण मीटर सेंटीमीटर हे कॉलम केलेले आहेत. तर दोरीची लांबी आहे 20 मीटर आणि किती सेंटीमीटर, 30 सेंटीमीटर, म्हणून मी 30 सेंटीमीटर कॉलममध्ये लिहिला 20 मीटरच्या कॉलममध्ये. आता त्यातून कापली किती, 13 मीटर 75 सेंटीमीटर, त्यातून ते वजा करायचे. आता ही वजाबाकी मीटर सेंटीमीटरची वजाबाकी आहे. आता आपण वजाबाकी करताना आधी सेंटीमीटरची करणार. आता 30 सेंटीमीटरमधून 75 सेंटीमीटर जाणार नाही, मग काय करणार, मग हा सें आपण या मीटरकडून 1 मीटर इकडं घेणार, म्हणजे इथे 19 मीटरच राहणार आणि हा 1 मीटर याची किती होणार, 100 सेंटीमीटर, त्यामध्ये हे 30 मिळवणार, म्हणजे किती होणार, 130 सेंटीमीटर. हे महत्त्वाचं आहे, पहा 1 मीटरचे 100 होतात, त्या 100 हे 30 मिळवले, 130 सेंटीमीटर झाली. आता आपल्याला 130 काय करायचे, 75 वजा करायचे. ही वजाबाकी पहा सोपी आहे, 5 गेला 5, 2 + 7 जात नाही, 5 + 2 = 5, म्हणजे 130 जर तुम्ही 75 सेमी वजा केले तर इथे राहणार आहेत 55 सेंटीमीटर. आता पहा मीटरमध्ये किती राहिलेत, 19 मीटर, 19 आपल्याला किती घालवायचे, 13, 19 - 13 गेले तर किती येतील, 6 मीटर, म्हणजेच पहा या उदाहरणाचं उत्तर आलेलं आहे 6 मीटर 55 सेंटीमीटर, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 आहे पहा 6 मीटर 55 सेंटीमीटर हे या उदाहरणाचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4. पुढील उदाहरण, 440 सेंटीमीटर सळी 7 ठिकाणी कापली तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती. पर्याय आहेत 1 63 सेंटीमीटर, 2 630 मिलीमीटर, पर्याय क्रमांक 3 550 सेंटीमीटर आणि पर्याय क्रमांक 4 550 मिलीमीटर. पहा हे उदाहरण कसं सोडवायचं आहे ते नीट लक्ष द्या. तर पहा मुलांना सळईची लांबी आहे, आता सळईची लांबी किती आहे, 440 सेंटीमीटर. हा सळईची लांबी 440 सेंटीमीटर. आता त्यांनी सळईची लांबी दिली आणि काय म्हटले पुढं, की ती सळई 7 ठिकाणी कापली. आता एक लक्षात ठेवा, जितके काप असतात ना त्यामध्ये 1 मिळवायचा, म्हणजे तेवढे तुकडे येतात. पहा सळई 7 ठिकाणी काप दिलेला आहे तिला, 7 ठिकाणी कापली, मग 7 ठिकाणी कापल्यावर होणारे तुकडे किती, तर लक्षात ठेवा जितक्या म्हणजे काप जितके असतील त्यामध्ये किती मिळवायचा, 1 मिळवायचा. मग आता 7 ठिकाणी कापली, मग 7 मध्ये 1 मिळवला, किती तुकडे होतील, 8 तुकडे होतील, हे लक्षात ठेवा.
बरेचसे मुलं इथं चुकतात, त्यांना आज वाटतं सात ठिकाणी कापणी म्हणजे सात तुकडे. तसं नाही, जेवढे काप असतील त्यामध्ये एक मिळवायचा. सात ठिकाणी काप आहे ना, मग त्यात एक मिळवला किती तुकडे झाले, आठ तुकडे झाले. आता आपल्याला प्रत्येक तुकड्याची लांबी विचारलेली आहे. असे आठ तुकडे जे झालेले आहेत त्याच्या प्रत्येका एकाची लांबी विचारलेली आहे. मग काय करणार आपण, एकूण दोरीची सळीची जी लांबी आहे ती आहे 440 आणि तुकडे झालेले किती आहेत, आठ झालेत. पहा, सात ठिकाणी कापले म्हणजे आठ तुकडे झालेत, म्हणजे यांचा आपण काय करणार, भागाकार करणार. पहा, आता भागाकार येतो आपल्याला. आपण काय करणार, 440 भागिले आठ, आठ नाही 44 भाग द्या, आठा पंचे 40, पाचचा भाग जातो. 44 मधून 40 गेले, चार येणार. आता हा वरचा शून्य खाली घेतला, परत 40 झाले, आठा पंचे 40. म्हणजेच पहा, आपलं इथे भागाकार 55 आला आहे. म्हणजेच उत्तर, प्रत्येक तुकड्याची लांबी ही 55 सेंटीमीटरमध्ये आलेली आहे. पहा, कारण उदाहरण सेंटीमीटरमध्ये आहे, म्हणून येणारं उत्तर सुद्धा आहे 55 काय म्हणायचे, सेंटीमीटर आहे. आता ही 55 सेंटीमीटर आलेली आहे. पहा, पण आपल्याला काय म्हटलंय पहा, तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती होती असं विचारलंय. आणि पर्याय जे दिलेले आहेत ते पहिला आहे 63 सेमी, दुसरा आहे 630 मिलीमीटर, तिसरा आहे 550 सेंटीमीटर आणि चौथा आहे 550 मिलीमीटर. आता 55 तुम्हाला कुठं दिसं, 55 सेमी कुठंच नाही पहा. मग आता लगेच आपल्याला वाटतं, अरे आपलं 55 सेमी तर चार पर्यायामध्ये नाही आहे. मग 55 सेमी नाही, पण ह्या 55 सेमीचे जर आपण मिलीमीटर केले, 55 सेमीचे मिलीमीटर किती येतील, 550 मिली. म्हणजेच पर्याय क्रमांक पहा, पर्याय क्रमांक 4 550 मिलीमीटर आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर येणार आहे. तसं उत्तर 55 येत आहे, पण आपल्याला 55 सेंटीमीटर हे तुम्हाला चारही पर्यायामध्ये दिसत नाही. मग 55 सेंटीमीटर म्हणजेच काय असतात, 550 मिलीमीटर असतात. म्हणजेच पर्याय 4 हे या उदाहरणाचं उत्तर आहे.